पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा 8 गड किल्ले असलेला दुर्गसंपन्न असा तालुका आहे. यांच्यामधला एक किल्ला तसा अपरिचित आहे. यावेळी आम्ही याच गडावर गेलो होतो, माळशेज घाटाचा पहारेकरी सिंधोळा. ट्रेकर्सची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर आणि खुबी फाट्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पारगावजवळ सिंधोळा उभा आहे. पारगाव आणि करंजाळे या दोन गावांमधून सिंधोळा ट्रेक सुरू करता येतो. जुन्नरपासून या गडाच्या पायथ्याचं गाव 20 किलोमीटरवर आहे. पुण्यातून 120 किलोमीटर तर कल्याणमधून माळशेज घाट ओलांडून अंदाजे 100 किलोमीटरवर सिंधोळा आहे. सकाळी 7 वाजता पारगावमधून दोस्ती लेकवूड रिसॉर्टकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने चढायला सुरुवात केली. अंदाजे अर्धा तास चढल्यानंतर कच्चा रस्ता सोडून डावीकडे डोंगर सोंडेवरून चढायला सुरुवात केली. 10 ते 15 मिनिटं चढून गेल्यावर आपण पहिल्या रिजवर पोहोचतो. गड चढताना वाटेवर 2 रिज लागतात. पिंपळगाव जोगा डॅमवरून वाहणाऱ्या ढगांमुळे जलाशयावर पडणाऱ्या उंचावल्यांचा खेळ कॅमेऱ्यात कैद केला. इथे थोड्या वेळ थांबून पुढे निघालो. दुसऱ्या रिजवर गेल्यावर समोर गडाचा कातळ डोंगर दिसतो. इथून डावीकडे जाणारी वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. ही वाट अरुंद आहे. काही ठिकाणी या वाटेवर काळजी घ्यावी लागते. थोडं पुढं गेल्यावर वाट घळीतून वर जाते. इथला खडा चढ दमवणार आहे. काही ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या आहेत. पावसाळ्यात ही पूर्ण वाट थोडी अवघड होऊ शकते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू व्हायच्या आधी हा ट्रेक केला. घळीतून वर चढून आल्यावर आपण गडावर पोहोचतो. इथे एक बुरुज आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. इथे गडाचे प्रवेशद्वार असावे. समोरच तटबंदीमध्ये आपल्याला कोरीव गणपती पाहायला मिळतो. आम्हाला गडावर पोहोचायला 2.5 तास लागले. इथून उजवीकडे जाणारी वाट आपल्याला पाण्याच्या टाक्यांजवळ घेऊन जाते. वाटेत काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. या भागात 5 ते 6 पाण्याच्या टाक्या आहेत, पण गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाहीये. त्यामुळे गडावर येताना स्वतःजवळ भरपूर पाणी ठेवा.
टाक्यांजवळून वर चढून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोचतो. सिंधुळ्याला हटकेश्वरचा डोंगर, हरिश्चंद्रगड, माळशेजघाट, भैरवगड, हडसर, निमगिरी या गडांनी वेढलं आहे. गडाची उंची अंदाजे 3,700 फूट इतकी आहे. गडमाथ्यावर थोड्या वेळ घालवल्यानंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. गड उतरायला आम्हाला 1.5 तास लागला. उतरताना वाटेत झाडावरची करवंद खायला मिळाली. गड चढून फिरून परत खाली यायला आम्हाला 5.5 तास लागले. सह्याद्रीमधील भौगोलिक स्थानामुळे सिंधुळा महत्वाचा ठरतो. थोडासा अपरिचित असा हा दुर्ग, वरून दिसणाऱ्या आजूबाजूच्या गड, घाट आणि परिसरामुळे ट्रेकर्ससाठी पर्वणी ठरतो.